साहब आज एक खबर आई है कि MBBS के छात्र की मौत हो चुकी है नए वायरस के चलते। मराठी दर्ज देना पण हिंदीत पण द्या, मराठी अगोदर देना प्लीज, नंतर हिंदी पण द्या। थँक यू। पेशंट होते विद्यार्थ्यांनी किंवा वार्ड त्यांना सांगितलं की आपण ऍडमिट करू किंवा सल्ला घेऊ, त्यांना त्याला नकार दिला, आपल्या आई वडिलांना फोन केला आणि मग दुसऱ्या दिवशी आई वडील त्या ठिकाणी आले आणि मग आई वडील आल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याला ऍडमिट केलं गेलं। ऍडमिट केल्यानंतर 12 मार्च 2023 रोजी सकाळी कुटुंबानी त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला परत त्या ठिकाणी शिफ्ट केलं, साईदीप खाजगी रुग्णालय नगरचं। आणि मग रात्री 12 वाजता 13 मार्च 2023 रात्री 12 वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या ठिकाणी मग त्याच्यामध्ये मल्टिपल डिसीज म्हणू अशा पद्धतीचं निदर्शनास आलं। मग त्या ठिकाणी S3N2 होता, COVID-19 आणि परत मेट्रोपॉलिस अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या डिसीज, 3-4 पद्धतीच्या मल्टिपल डिसीज झाला, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि दुसरा एक पेशंट नागपूरचा AK माझी वय वर्ष 72, त्याचाही मल्टिपल डिसीजनच एज आणि ह्या सगळ्या गोष्टी, हॉस्पिटल KRIMS नागपूर ह्या ठिकाणी 9/3/2003 त्याचाही मृत्यू झाला। आणि H3N2 हे दोन्ही दोघांचा मृत्यू H3N2 मुळे झाला आहे का? नाही नाही, कन्फर्म आता त्याचा जो एक अहवाल आहे तो अहवाल येतोय, पण प्रायमा फेसी H3N2 आणि कोविड असं त्याला मल्टिपल डिसीज आहे, असा एक सिंगल H3N2 झाला। H3N2 हा असा डेथकडे नेणारा डिसीज नाही आहे असं एक प्राथमिक अहवालात म्हटलेलं आहे। त्याच्यावरती तात्काळ उपचार घेतले, औषध उपचार घेतला डॉक्टरांच्या सल्ल्यानं, तो लगेच 2-3 दिवसामध्ये तो रिकवर होतो अशा पद्धतीचा अहवाल आहे। आणि याच्यामध्ये आज माझ्या आज आमच्या PSC पासून अगदी जिल्हा रुग्णालयापर्यंत आम्ही आमचं सर्व ऑर्गनायझेशन अलर्ट मोडवरती केलेलं आहे, कंटिन्युअस 24/7 त्या ठिकाणी आमच्या सर्व हॉस्पिटलला फोन इन चालू आहे, सगळ्यांना अलर्ट सांगितलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे पेशंट आपल्याला उपलब्ध होतील, जी लोक येतील ह्यांना तात्काळ तपासणी करून जे एक ज्याला ह्याच्यावरती जालीम उपाय म्हणून टॅमीफ्लू गोळी तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानं म्हणजे परस्परा जाऊन कुठंतरी मेडिकलमध्ये औषध घ्या, माझं अंग दुखतंय ताप आला म्हणून एक गोळी घेतली आणि कामावरती गेलो, असं होऊ नये अशा पद्धतीचा सल्ला प्रत्येक माझे MO पासून सर्व अधिकारी देत आहेत आणि त्याच्यावरती माझं खातं अतिशय सेन्सिटिव्ह आणि अलर्ट आहे। ते सांगितलं त्याच आजारानं मृत्यू झाला, याच्यामध्ये मल्टिपल डिसीज समोर आलेले आहेत, त्याचा डिटेल अहवाल येईल तुम्हाला इमिजिएट। आज तुम्ही इथलं बोलवले मी आलो तुमच्या विनंतीला मान देऊन, पण मल्टिपल डिसीज हा त्याच्या मागचा एक आमच्याकडे प्रायमा फेसी आलेला अहवाल असा आहे की मल्टिपल डिसीज आहे, नॉट ओनली बाय से H3N2 और नॉट बाय कोविड, बट वर द सफरिंग फ्रॉम एनी कोमॉर्बिडिटी डिड दे हॅव एनी कोमॉर्बिडिटी। ते आता अहवाल डिटेल अहवाल आल्यानंतर तो तुमच्या पुढे मी परत येईल। ठीक आहे सावन जी, हिंदी में जानना चाहते हैं, दो मौतें हो चुकी है महाराष्ट्र में, तो कहा यह जा रहा है H3N2 की वजह से हुई है, क्या जानकारी है स्वास्थ्य? नहीं, जो जो दो मौत हो गई है तो उनमें दोनों में भी मल्टीपल डिसीज है, सो डिटेल जो इन्फॉर्मेशन 24 आवर्स में आ जाएगी, अगेन आई विल कम टू यू। ठीक है, दूसरे व्यक्ति की जो मौत है नागपुर में कौन है? असह्य झाल्यात का उन्हाच्या झळा? घाम आणि उन्हाचा आलाय का कंटाळा? अहो मग काळजी नको, हा उन्हाळा सुसह्य करा नागपूरच्या सुप्रसिद्ध राम डेझर्ट कूलर सोबत। नागपूरचे प्रसिद्ध राम डेझर्ट कूलरचे एक्सक्लुसिव्ह भव्य शोरूम आता आपल्या सोलापुरात। आता नको फायबर कूलर्स, आता हवे थंड हवा देणारे नागपूरचे राम डेझर्ट कूलर्स, तेही मेटल बॉडी मध्ये। कोणताही इतर कूलर घेण्याआधी ग्राहकांनी नागपूरचे सुप्रसिद्ध राम डेझर्ट कूलर्सच्या सोलापुरातील भव्य एक्सक्लुसिव्ह शोरूमला अवश्य भेट द्या। राम डेझर्ट कूलर्स एक्सक्लुसिव्ह भव्य शोरूम।